गुड मॉर्निंग टू ऑल स्टूडेंट्स। आता आपल्याला पुढचा चैप्टर स्टार्ट करायचा आहे। वर्ग 8वीचा साइंस मध्ये 17 चैप्टर नंबर मैन मेड मटेरियल्स। ओके, मैन मेड मटेरियल मध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठल्या प्रकारचे मटेरियल्स आपल्याकडे बनवले जातात, मैन मेड असतील त्या, सोबतच काही नॅचरल मटेरियल्स आहेत। आपण काही एक्झाम्पल्स घेऊ या ठिकाणी, एक्झाम्पल्स लाईक वूड असेल, प्लास्टिक, या ठिकाणी रबर, काही मेटल्स घेऊ, सॉइल इक्विपमेंट्स घेऊ, त्याच्यानंतर चेअर असेल। चेअर दोन प्रकारचे असतात, एक प्लास्टिकची असू शकते अँड ऑर घेऊ और वूडन। ओके, तर ही काही मटेरियल्स आपण एक उदाहरण म्हणून घेतली, किंवा रोप्स घेऊ, वायर्स असतील ते पण इथे, वायर्स, रोप्स, थ्रेड्स, ओके, एट्सेट्रा। याच्यामध्ये आता मटेरियल्स म्हटल्यानंतर आता याच्यात मॅनमेड मटेरियल कोणते आपल्याला, याच्यामध्ये नॅचरल काय आहेत। नॅचरल म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण सॉइल जे आहे किंवा रॉक्स असतील, ओके, रॉक्स, त्याच्यामध्ये मिनरल्स असतील ते पण नॅचरल मटेरियल्सच आहेत, वूड आहे या ठिकाणी, ओके, वूड आहे, रबर पण आपण नॅचरली प्रोड्यूस करतो आहे, म्हणजे प्लांट, रबर प्लांट असतो त्याच्यामधून रबर आपल्याला सापडतं। तर हे काही मटेरियल्स आहेत, एक उदाहरण म्हणून घेतलं आपण। तर यामध्ये बघा, आता या ठिकाणी चेअर जर बनली, एखादी चेअर बनली ती मॅनमेड आहे, साहजिक आहे, मॅनमेड असणारच आहेत, बनवणार माणूसच आहे। तर याच्यामध्ये पण मटेरियल कोणतं वापरलं, तो नॅचरल आहे का त्यामध्ये आर्टिफिशियल मॅन न इन्क्लूड केलं, काहीतरी प्लास्टिक वगैरे टाकलं किंवा लाकडानंच बनवलं। तर असे दोन प्रकारचे चेअर्स आपल्याकडे दिसतात। याच्यामध्ये वायर्स, रोप्स किंवा थ्रेड्स किंवा आपल्याकडे बरेचसे टॉईस असतात लेकरांचे, बरेचसे इक्विपमेंट्स आपल्याला दिसतात। ह्या सगळ्याच्या सगळ्या जे मटेरियल्स आहेत ते मॅनमेड आहेत आणि त्यामध्ये काही मटेरियल वापरलं नॅचरल। ओके, तर यामध्ये बघायचे आपल्याला की कुठल्या मॅनमेड मटेरियल्स आहेत, किंवा याच्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला बघायचे प्लास्टिकविषयी। हे प्लास्टिक जो आहे असा मटेरियल आहे जो की आपल्याला म्हणता येईल खूप यूजफुल पण आहे आणि खूपच हार्मफुल पण आहे। तर या प्लास्टिकविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, प्लास्टिकमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कशामुळं ते त्याच्याकडं इलॅस्टिसिटी का आहे, किंवा त्याच्या टेम्परेचरवरती काय काय परिणाम असतात किंवा नसतात, दोन्ही प्रकारचे प्लास्टिक आपल्याला दिसतात। तर प्लास्टिकचं आपल्याला या ठिकाणी क्लासिफिकेशन करता येतं ऑन द बेसिस ऑफ इफेक्ट ऑफ हीट। ओके, इफेक्ट ऑफ हीट, टेम्परेचरच्या बेसवरती प्लास्टिकना आपण क्लासिफाय करू शकतो। तर आपण म्हणू ऑन द बेसिस ऑफ इफेक्ट ऑफ हीट प्लास्टिक्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स। ओके, दोन प्रकारचे प्लास्टिक्स आपण कॅटेगराइज करू शकतो। हे प्लास्टिकचे टाईप्स पाहण्याआधी ह्याची डेफिनेशन पण लक्षात असू द्या, हे नोट करून ठेवा, मी सांगतो। मॅनमेड मटेरियल्स कोणाला म्हणायचं, विथ द यूज ऑफ नॅचरल मटेरियल्स सम इक्विपमेंट्स ऑर मटेरियल्स आर मेड बाय मॅन इन द लॅबोरेटरीज ऑर इंडस्ट्रीज, सच अ टाईप ऑफ मटेरियल्स आर कॉल्ड मॅनमेड मटेरियल। लिहिलं, लिहा,
विथ द यूज ऑफ नॅचरल मटेरियल्स द इक्विपमेंट्स मेड बाय मॅन इन द लॅबोरेटरी और इन इंडस्ट्रीज सच टाइप ऑफ मटेरियल्स आर कॉल्ड मैन मेड मटेरियल्स. मैन मेड मटेरियल म्हटल्यानंतर असं नाही की त्यांना सगळेचे सगळे मटेरियल्स ते मॅनमेड म्हणजे ते बनवलेले पदार्थ देखील ते मॅनमेड असतील. ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल वापरला जातो. आपण कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागतो, राईट. समजा आपल्याला चेअर बनवायची आहे, चेअर बनवायची आहे किंवा आपल्याला वायर बनवायचे आहेत, ओके, वायर्स बनवायचे असतील किंवा टॉईज बनवायचे असतील, ओके, सपोज करा आपल्याला काही स्विचेस बनवायचे असतील, इलेक्ट्रिक स्विचेस म्हणून, ओके, हे काही. आता यांना बनवण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत, लॅबोरेटरीज आहेत. काही कोनिकल फ्लास्क बनवायचे असतील ग्लासच्या मदतीनं, ओके, काही असे मटेरियल बनवायचे आहेत ज्याच्यामध्ये रबरचा वापर करतो आहे, ओके. तर हे काही मटेरियल्स आहेत जे बनवले, कसं बनवले, माणसाने बनवले विथ द हेल्प ऑफ इंडस्ट्रीज और लॅबोरेटरीज. याच्यामध्ये जे काही मटेरियल बनतील त्या मटेरियल्सना आपण म्हणतो मॅनमेड मटेरियल, ओके. हे आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. याच्यासाठी रॉ मटेरियल काय वापरलं, ते नॅचरल प्रोडक्ट्स असतील किंवा त्याच्यामध्ये काही मेटल्स असू शकतात. मेटल्स लाईक आपण आयर्नचा वापर करतो, कधीकधी आपल्याकडं मर्क्युरीचा पण वापर केला जातो, ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. दीज आर द मेटल्स, बट दे आर नॅचरल मेटल्स. आपल्याला माहिती आहे रॉ मटेरियल वापरल्याशिवाय कोणतीच वस्तू तयार होत नाही, ओके. तर हे झालं मॅनमेड मटेरियल कशाला म्हणणार. आता याच्यामध्ये प्लास्टिक हा एक मॅनमेड मटेरियल आहे. प्लास्टिकला इथं जसं की सांगितले आपण ऑन द बेसिस ऑफ इफेक्ट ऑफ हीट, ओके. हीट इफेक्ट म्हणजे काय, जर सपोज करा आपल्याकडं एखादी चेअर असेल, प्लास्टिक चेअर असेल किंवा ही पेन आहे, या पेनला वरती कवरिंग कशाची असणार आहे, ही प्लास्टिकची आहे. जर आपण याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली, काही मटेरियल्स बघा प्लास्टिकचे लाईक दिस, आता हे स्विचेस तुम्हाला दिसत नसतील, आपल्याकडे इलेक्ट्रिक स्विचेस असतात किंवा आपल्याकडं इस्त्री करण्याची मशीन असते, हीटर असतात, कुकर असतात, काही सोलार कुक आपण त्यामध्ये इलेक्ट्रिक कुकर पण वापरतो. तर हे काही मटेरियल्स आहेत ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते की हीटला ॲब्सॉर्ब करतात. ते काही मटेरियल्स असे पण असतात हीट बसली की ती पगळून जातात, ओके, सोल्युबल टाईपचे असतात. तर त्यांना हीट कोणाला कशी सहन होते का नाही या बेसवरती प्लास्टिकचे दोन टाईप्स पडलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप त्यामध्ये जे दोन टाईप्स पडले त्यामध्ये आपण जे सांगितलं की हीटचा परिणाम होतो आणि हीटमुळे आपण त्यांचा पुनर्वापर करू शकतो, त्यांचं स्ट्रक्चर साईज वगैरे बदलून, ओके. तर त्यामध्ये फर्स्ट जो आहे थर्मो प्लास्टिक आणि यामध्ये सेकंड जे टाईप होईल थर्मो सेटिंग प्लास्टिक, ओके, थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग प्लास्टिक, असे दोन टाईप्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत.
तर याच्यामध्ये याची डेफिनेशन थर्मोप्लास्टिकची. थर्मोप्लास्टिक आता अगोदर समजून घ्या की जर एखादी प्लास्टिकची वस्तू आहे, प्लास्टिकचं कुठलं इक्विपमेंट आहे, तर जर आपण त्याला हीट देऊन त्याचा शेप जो आहे, आकार जो आहे, तो आपल्या इच्छेनुसार जर बदलू शकत असाल तर दॅट टाईप ऑफ प्लास्टिक्स आर कॉल्ड थर्मो प्लास्टिक. ओके, तर त्याला आपण डिफाईन करू इथं प्लास्टिक्स विच कॅन मोल्ड म्हणजे त्याला आपण कुणीकडे पण आकार देऊ शकतो. मोल्ड बाय आवर विश आर कॉल्ड थर्मोप्लास्टिक्स. याचे काही एक्झाम्पल्स घ्या. पॉलिथिन बॅग्स वगैरे असतात आपल्याकडं, PVC एक्सेट्रा, ही काही उदाहरणं आहेत. अजून आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक आपण सेपरेट करणार आहोत. काही टॉईस वगैरे हे सगळे येतील त्यामध्ये. लेकरांचे खेळणी जे असतात त्यांना परत बनवले जातात. पॉलिव्हिनिल क्लोराईड या PVCचा फुल फॉर्म, पॉलिव्हिनाइल और व्हिनिल क्लोराईड. हे जे प्लास्टिक्स आहेत यांना, याच्यामध्ये टॉईस वगैरे येतील, गाड्या खेळण्या वगैरे जे असतात त्यांचं आपण बघतो की काही वेळा काही लोक प्लास्टिक्स जमा करत असतात रस्त्यावरती दिसतात तुम्हाला, पाणी पाऊच वगैरे जे जमा करतात ते पॉलिथिन बॅग आहे ती. पाण्याची पाऊच जी आहे ती बनली या पॉलिथिन मटेरियलनं. तर ते पाणी पाऊच जमा करून नेमकं करतात का, तर त्याला हीट दिल्यानंतर, जसं की आपल्याला माहिती आहे ऑन दी बेसिस ऑफ हीट थर्मो, आपल्याला हे थर्मो म्हणजे हीटशी रिलेट करतो आहे, थर्मोप्लास्टिक म्हणजे त्या हीटचा परिणाम होतो आहे त्यांच्यावरती आणि त्यांना आपण आपल्या इच्छेनुसार कधी पण केव्हा पण कसाही शेप देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा त्या पाणी पाऊचेस असतील, त्यांना आपण हे सगळं असे प्रकारचे एक्सपेरिमेंट त्यांच्याशी करू शकतो. आता हा दुसरा जो प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक, ह्याला काय केलं जातं, एकचदा पहिल्यांदा याला हीट करून एखादं शेप देऊन टाकलं. ओके, एखादं शेप देऊन टाकलं म्हणजे काय, याला पर्टिक्युलर शेप दिलं, लाईक आपल्याला प्रेस करण्याची मशीन आहे. ओके, त्याला देऊन टाकलं शेप एकदाचं, याला तुम्ही परत कितीही हीट द्या किंवा याला आपण इच्छा जाहीर केली की आपल्याला याला मोल्ड करायचं आहे, दुसरं काहीतरी बनवायचं आहे याला हीट देऊन, तर ते आपल्याला पॉसिबल होत नाही. त्याचा स्ट्रक्चर जो आहे तो आपण चेंज करू शकत नाही. तशा प्रकारच्या प्लास्टिक्सना थर्मो सेटिंग अगोदर करून ठेवलेली आहे म्हणून याला थर्मो सेटिंग म्हणजे बाय द यूज ऑफ हीट और आपण म्हणू टेम्परेचर याच्या मदतीनं सेटिंग करून ठेवलेले प्लास्टिक. लाईक आता आपल्याकडे स्विचेस वगैरे आहेत, त्यांना जर आपण पाहिलं तर त्यांना शेप देता येत नाही परत आपल्याला, पण त्यांच्यावरती हीटचा परिणाम पण होत नाही. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असते म्हणजे हीट आहे तरी देखील ते पघळत नाहीत किंवा त्यांचं शेप मोल्ड होत नाही. तर त्याची डेफिनेशन लिहा थर्मो सेटिंग प्लास्टिक्सची. प्लास्टिक्स हे दुसऱ्याची आहे, ही पहिल्याची डेफिनेशन, ही दुसऱ्याची. विच कॅन नॉट मोल्ड आफ्टर द गिवन पर्टिक्युलर शेप टू ए आर कॉल्ड थर्मोसेटिंग प्लास्टिक्स. थर्मोसेटिंग प्लास्टिक्स आणि यांची एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल्समध्ये इलेक्ट्रिक स्विचेस, आ
कवरिंग ऑफ हैंडल ऑफ अ कुकर ओके एट्सेट्रा. अजून आपण त्याला बरेचसे घेता येतात असे प्रेस मशीन आहे. याच्यामध्ये हे काही प्लास्टिक्स आहेत ज्यांना आपण परत मोल्ड करू शकत नाही. याच्यामध्ये कुकर पाहिलं असेल, प्रेशर कुकर तुम्ही घरी, त्याच्यावरती हँडलला कवरिंग असते धरण्यासाठी, तर त्याला हीट आपल्याला पळत नाही त्याला हात लावलं तर तशा प्रकारचे प्लास्टिक्स जे असतात त्या थर्मोसेटिंग प्लास्टिक्सच्या टाईपमधले असतात. यांना थर्मो म्हणजे तुम्हाला माहिती आहे हीटच्या मदतीनं ऑलरेडी त्यांना शेप दिलेला असतो आणि त्या शेप दिल्यामुळं त्यांना परत फोल्ड करता येत नाही. आता याच्यामध्ये बरेचसे टॉयसेस तुम्हाला इथं बरेचसे इक्विपमेंट्स दिसायले आहेत. यामध्ये लिस्ट बनवायची आहे तुम्हाला, एक अप्रॉक्झिमेटली 20 तरी नंबर ऑफ लिस्ट बनवायची तुम्हाला. किंवा हे जे दिसत आहेत तुम्हाला खाली, याच्यामध्ये हे सगळे जे दिसायलेत थर्मो सेटिंगचे आणि इकडे थर्मो प्लास्टिक्स आहेत हे सगळे तुम्हाला दिसत आहेत. तर यामध्ये डिस्टिंग्विश करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला मॅनमेड मटेरियलची लिस्ट पण बनवता येईल याच्या मदतीनं. तसं करून पाठवा एका पेजवरती मॅनमेड मटेरियल्स जे आहेत त्या लिस्ट बनवायची. अबाउट 20 तरी मटेरियल्स त्यामध्ये आले पाहिजेत. तुम्ही कोणतेही घ्या, यामधले घेऊ शकता जे तुम्हाला आठवतील ते मटेरियल्स घ्या आणि त्याची लिस्ट बनवायची आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक, तर प्लास्टिकच्या प्रॉपर्टीज काय असतात, प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, फीचर्स काय आहेत प्लास्टिकच्या. तर प्लास्टिकचे काही कॅरेक्टर्स, इट कॅननॉट करोड, इट डज नॉट डीकंपोज, ओके, कुजत नाही, गंजत नाही. करोड म्हणजे त्यांच्यावरती गंज चढत नाही, जसं लोखंड ठेवलं तर गंजून जातं, ते होत नाही यांच्यामध्ये. कुजत पण आहे, डीकंपोज पण होत नाही प्लास्टिक. याच्यानंतर आपल्याला इट कॅननॉट अफेक्ट बाय ह्युमिडिटी, टेम्परेचर अँड वॉटर एट्सेट्रा. याचा पण याच्यावरती परिणाम पडलं जात नाही. बऱ्याच वेळा इंडस्ट्रीजमध्ये काही त्याच्यामध्ये पाहतोत आपण, तर ते वॉटर स्टोरेजसाठी असेल, काही हॉट मटेरियल स्टोअर करण्यासाठी पण होतं. इट कॅननॉट अफेक्ट बाय एनी केमिकलचा पण परिणाम त्याच्यावरती होत नाही. ओके, इट हॅव प्लास्टिसिटी किंवा आपण म्हणू फ्लेक्झिबिलिटी, आपण त्याला मोल्ड करू शकतो काही प्लास्टिक्सना, जसं की थर्मोप्लास्टिकमध्ये पाहिलं ते करता येतं आपल्याला. अजून एक घ्या, इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट ऑर इलेक्ट्रिसिटी याच्यासाठी. तर हे आहेत काही प्रॉपर्टीज. याच्यामध्ये अजून काही राहिले असतील पुस्तकमधून काढून घ्या. आपण कलर्ड टॉय मटेरियल्स जे असतील ते आपण बनवू शकतो कलरफुल प्लास्टिकमुळे.
प्लास्टिकचा वापर करता येईल. हे कंडक्टर बॅड कंडक्टर आहेत म्हणून तर आपल्याला इलेक्ट्रिक स्विचेस बनवता येतात, प्रेस मशीन बनवता येते, त्याच्यामुळे करंट पण पास होत नाही. ओके, बाकीचं आपण उद्याला पाहू. सगळ्यांना सूचना आहे, आपल्याला जसं की माहिती आहे 23 तारखेपासून आपण ऑफलाईन पद्धतीनं पण क्लास चालू केलेले आहेत. ज्यांची इच्छा असेल ते आपल्या क्लासला येऊ शकतात आणि ज्यांची इच्छा नाही त्यांनी ऑनलाईन पण करू शकतात, व्हिडिओज पण अवेलेबल असतील. पण जसं की तुम्हाला माहिती आहे दीपावलीच्या अगोदर सूचना दिली होती, आता याच्यानंतरचे जे क्लासेस असतील ऑनलाईन पद्धतीनं बी जर झाले तर तुम्हाला त्याचे व्हिडिओज आफ्टर यू हॅव टू पे फीस, तुम्हाला फीस इन्स्टॉलमेंट फर्स्ट जो होता तो भरलेला असेल तरच तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल होतील, नाही भरलेले असेल तर तुम्हाला व्हिडिओ दिले जात नाहीत. आजचा जो व्हिडिओ आहे सूचना म्हणून तुम्हाला टाकणार मी आज, मिळेल तुम्हाला, याच्यानंतर तुम्हाला मिळणार नाहीत. तर लवकरात लवकर फीस भरून घ्यायचं आणि ऑफलाईन करायचं असेल त्यांनी पण फीस भरून इथं आपल्या क्लासला येऊ शकतात, आपण चालू केलेलं आहे. आणि आम्ही कोणाला फोर्स पण नाही करणार की तुम्ही इथं या, ऑफलाईन पद्धतीनेच क्लास घ्या. तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता, आम्ही तुम्हाला नको म्हणणार नाही. पण दोन्हीसाठी फीस मात्र अनिवार्य आहे, फीस भरा आणि क्लास कंटिन्यू करा.